प्राध्यापक नितीन लोटसर यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या मांडाखळे विकास अभियान पॅनलने आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या पॅनलमध्ये पंडितराज शंकरराव घुले, अलका ईश्वर डोळसे, गजानन रामराव शिरा, मधुकर रामराव शिरा, देवीबाई केशवराव गणे, किशन तुकाराम राऊत, वंदना बाबूराव काळे, शेजाबी अशरफ खान पठाण, अयोध्या माधव जाधव, इंदुमती मारुती राऊत, दुराजी भामदास काळे या उमेदवारांनी परभणी तहसीलदार डॉ संजय बिरादार यांच्याकडे आपला संपूर्ण पॅनलचा उमेदवारी अर्ज सोपवला आहे। गावातील प्रश्न हे सोडवण्यासाठी विकास पॅनल तत्पर असून अनेक वर्ष झाली गाव विकसित झाले नाही, पण आता मांडाखळी गावाचा विकास करायचा असेल तर मांडाखळी विकास अभियान पॅनलला बहुमत निवडून देण्यासाठी सर्व गावकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे। प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा गावातील रस्त्यांचा प्रश्न असेल, जलसंधारणाचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, या प्रमुख्याने आमचा प्रकाश जो त्याच्यावर असेल। आणि आमच्यासोबत जिजाऊ ज्ञानतीर्थे माननीय नितीन लोट सर आहेत, माजी पंचायत समिती सदस्य, माजी सदस्य पंचायत समितीचे पंडितनाथ घुले पाटील स्वतः उमेदवार असून सरपंचाचे दावेदार आहेत। आम्ही सर्वांच्या सहकार्यानं, सदिच्छेनं, सद्भावनेनं, समविचारानं हा विकासाचा गाळा गावाचा विकास आम्ही करणार आहोत। आमच्या गावामध्ये साधारणतः ग्रामीण भागामध्ये आरोग्य, शिक्षण, महिलांचे प्रश्न, शौचालयाचे प्रश्न हे काही रेखाडलेले की पूर्णतास नेऊन त्याचा लाभ शेवटच्या घटकाला कसा मिळेल त्यासाठी आम्ही या माध्यमातून प्रयत्न करावा। आमच्या पॅनलला आदरणीय नितीन लोट सर ज्यांनी की आमच्या गावामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये एक मांडाखळी विकास अभियान पॅनल अभियान पॅटर्नच्या नावाने जलसंधारणाचे कामं केले त्यांचं आम्हाला नेतृत्व आणि मार्गदर्शन लाभणार आहे। आज कल्याण मंडपम येथे ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धर्मापूर येथील माझा गाव मी सरपंच या पॅनल या गटाने आपले उमेदवारी अर्ज दाखल केला असून गेल्या अनेक वर्षापासून धर्मापुरी गावाचा विकास झालेला नाही। रस्ते, नाले, वीज, पाणी असेल किंवा आरोग्याचे, शिक्षणाचे प्रश्न असतील हे सुद्धा प्रलंबित आहेत। पालकमंत्री यांनी 1.5 कोटीचा निधी दिला, तो पैसा गेला कुठे असा प्रश्न सुद्धा या गावच्या लोकांना पडला आहे। आता माझा गाव मी सरपंच या पॅनलचे प्रमुख महाराष्ट्र तानाजी कदम, सुनील पांचाळ, संजय कदम, अकबर पठाण, सीमा वैजवाडे, रंजना ठाकरगे, पार्वती कदम, कमल कदम, गीता जाधव, दीक्षा पैठणे आदी गावाचा विकास करण्यासाठी ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। गाव धर्मापुरी, पॅनलचं नाव आहे माझं गाव मी सरपंच। मागील पॅनलने जे 14 वित्त आयोगाची पूर्ण कामे होते ते पूर्णपणे कामे म्हणजे कुठं 14 वित्त आयोगामध्ये कुठलं काम केलं ते आम्हाला आता कुठं दिसलं नाही आहे। बरं, जे काय कुठला पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही आहे, पिण्याचा पाण्याचा सॉल्व्ह नाही झालेला, वापराच्या पाण्या सॉल्व्ह नाही झालेला, शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न पण तशा तसेच राहिलेले आहेत, गावातले पण रस्ते नाल्याचे प्रश्न तशा तसे राहिले, त्यामुळं आता गावांजवळ कुठलाच विकास झालेला नाही, त्यामुळं आम्ही पूर्ण युवक एका ठिकाणी येऊन हा पॅनल तयार केलेला आहे। ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज तहसीलदार परभणी कार्यालय कल्याण मंडपम येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून शिर्शी बुद्रुक या गावचे परिवर्तन विकास पॅनलने सुद्धा आपला सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत। उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत। पॅनलचे प्रमुख चंद्रकांत वैद्य हे असून सौ रोहिणी जाधव, जिजा वैद्य, सीमा रायमाले, अंजनाबाई वैद्य, नंदाबाई शिवभगत, रामप्रसाद शिवभगत, चंद्रभान लवंदे हे असून परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे हे उमेदवार सांगत आहेत। गावामध्ये जास्त अडचण सिंचन भूमीचीच आहे, ती सिंचन भूमी आम्ही 5 वर्षाच्या काळामध्ये दूरच करणार आहे। रस्ते, पाणी, वीज, नाले असे काय कोणती अडचणी? पाण्याचं हे एक अडचण, ती बी दूर आता ही खुंडलेली याच्यामध्ये रोजगार हमीमध्ये त्याचं पाणी गावाला देण्याचा प्रयत्न करणार शिक्षणाचे प्रकार। आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात मौजे ठोळा येथील वंचित ग्रामविकास पॅनलने सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून गावाच्या विकासासाठी आपण हा पॅनल उभी माहिती दिली आहे। वंचित आघाडी ही या विकास पॅनलच्या माध्यमातून गावाचे रस्ते, नाले, वीज, पाणी, त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, शेती अशा विविध भागात काम करणार आहे। उमेदवार म्हणून सतीश कालिदास राठोड, सुरेखा नानासाहेब खोंड, सावित्री खंडू शिंदे, अमोल देवरे, श्वेता बाळासाहेब खोंड, सरस्वती मारुती खोंड, देवशाला भवर हे असून वंचित ग्रामविकास पॅनल हा नक्कीच विकास कामे करणार असल्याचे भगवान देवरे यांनी सांगितलं आहे। मौजे ठोळा, तालुका, जिल्हा परभणी या ठिकाणी ग्रामविकास वंचित पॅनलची या ठिकाणी आम्ही फॉर्म भरलेले आहे आणि वंचित ग्रामविकास पॅनलचा जो अजेंडा आहे। आज परभणी शहरातील कल्याण मंडपम येथील ग्रामपंचायत निवडणूक कार्यालय येथे आज परभणी तालुक्यातील मुरुंबा गावातील जगदंब विकास पॅनलच्या वतीने निवडणूक अर्ज अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। या जगदंब विकास पॅनलमध्ये प्रमुख मार्गदर्शक पॅनल प्रमुख म्हणून रमेशराव झाडे, विजयकुमार झाडे, गजाननराव झाडे, गोविंद झाडे, पांडुरंग आळशे, विमल आळशे,
मनीषा वाहुळ ही असून सौ ज्योती विजयकुमार झाडे यांनी अत्यंत परखडपणे गावाच्या विकास प्रश्नावरती आपली वाचा फोडली आहे. आम्ही गोरगरिबांचा जास्त विकास करणार आहेत आणि रस्त्यातून जाताना घुटक्यापर्यंत आमचे पाय असे खोलवर डुबत आहेत त्या पाण्यामध्ये. रस्ता नाही तिथं, परत गोरगरिबांना घरकुलं दिले नाहीत त्यांनी, घरकुल कबूल केले त्यांना, घरकुलाची सुद्धा व्यवस्था नाही, राहायला त्यांना घर नाहीत, विशेष करून शिक्षणाचं, लहान मुलांना शिक्षणाची सुविधा नाही. ते आम्ही ते त्याच्यामध्ये खूप सुविधा करू, आम्ही ते सगळं व्यवस्थित करू आणि आमचं गाव सुद्धा गरज म्हणजे गावामध्ये पिण्याची व्यवस्था, ज्या काही मूलभूत गरजा आहेत लोकांना राहण्यासाठीच्या असतील, त्याच्यामध्ये घरकुल आहे, पाण्याची व्यवस्था आहे, शिक्षणाची आहे, अंगणवाडी आहे, त्याच्यामध्ये विकास होणं गरजेचं आहे. कारण मुलं हे भारताचा अविभाज्य घटक आहे समोर विकासासाठी, विकास घडून येणं गरजेचं आहे. आणि गावातल्या संपूर्ण युवा कंपनी, जेवढे काही युवा आहेत, युवा वर्गाचा संपूर्ण पाठिंबा जलप्रकल्प विकास पॅनलला आहे.